तो मित्रांनो, तुम्ही बरगुदेव जवळून कमेंट बॉक्स मध्ये सांगत होता की टाटा नेक्सॉन सीएनजी मध्ये कधी येणार आहे विशाल भाऊ, आम्हाला घ्यायची आहे गाडी, कधी दाखवता आम्हाला? सो काळजी करू नका, गाडी तुमच्या पुढे आहे, तुम्ही पाहू शकता. सो भारत मोबिलिटी जो एक्सपो आहे जो की दिल्लीमध्ये घडतोय आणि मी देखील तो अटेंड करतोय, आणि इथे टाटा मोटर्सने त्यांची जी नेक्सॉन आहे ती सीएनजीमध्ये शोकेस केलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता ट्विन सिलेंडर जी टेक्नॉलॉजी इथे शोकेस करण्यात आलेली आहे. आणि मोस्ट ऑफ द टाईम काय होतं माहिती का, की ज्यावेळेस आपण कुठली सीएनजी कार घेतो ना, टाटाची कार सोडून जर सीएनजी कार घेतली तर ऑलमोस्ट सीएनजी वरती येऊन जातो, बूट स्पेसमध्ये जागाच राहत नाही. बट इथे टाटा मोटर्सने आता नेक्सॉनमध्ये सुद्धा जो सीएनजी फ्युल ऑप्शन आहे हा इथे दिलेला आहे, आणि पुढच्या 1 ते 2 महिन्यामध्ये ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. सो आम्हाला आतमध्ये परमिशन नाही आहे, बट बाहेरच्या साईडने मी तुम्हाला भरपूर अशी माहिती देतो, त्यामुळे पटापट हा व्हिडिओ आहे ना लाईक करायचा आहे आणि शेअर देखील करा. की फ्रंट प्रोफाईल जर पाहिलं तुम्ही तर गाडीचं तुम्ही पाहू शकता, आत्ता सध्या जे फेसलिफ्ट आलेलं आहे ना त्याप्रमाणेच ओव्हरऑल डिझाईन तुम्हाला इथे पाहायला भेटतं. तुम्ही इथे पाहू शकता फ्रंट साईडला टाटाचा लोगो, इथे कॅमेराज देखील देण्यात आलेला आहे. सो 360 डिग्री कॅमेराचा फीचर आहे. त्यानंतर LED मध्ये जे हेडलॅम्प आहेत हे इथे तुम्हाला ऑफर करण्यात आलेले आहेत. 16 इंचेसचे जे अलॉय व्हील आहेत हे देखील तुम्हाला मिळून जातात. प्लस ग्राउंड क्लिअरन्स देखील तुम्हाला या गाडीमध्ये आहे ना, जवळपास 210 mmचा जो ग्राउंड क्लिअरन्स हा इथे देण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला जर CNG भरायचं असेल ना तर तुम्ही इथनं पेट्रोल जिथनं भरता ना तिथनं तुम्हाला CNG भरायचं आहे. आता याची वॉटर कॅपॅसिटी जर पाहिली ना तर 30 लिटर आणि 30 लिटर असे दोन CNG टँक जे आहेत देण्यात आलेले आहेत, जे की नॉर्मली आपण पंच टियागो टिगॉरमध्ये सुद्धा पाहिलेले आहेत. सेम डिझाईन लँग्वेज असणार आहे, डिझाईनमध्ये कुठलेही चेंजेस नसणार आहे. 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे. सो ORMवरती तुम्ही हा जो कॅमेरा आहे हा देखील पाहू शकता. आणि हे मॉडेल आहे ना म्हणजे टॉप वेरियंट जे असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला CNG भेटणार आहे. आता रिसेंटली जर पाहिलं टियागो आणि टिगॉरमध्ये सुद्धा ॲटोमॅटिकमध्ये जे CNG फ्युल ऑप्शन त्याच्या बुकिंग ओपन झालेले आहेत. सो त्या गाड्या इथे शोकेस करण्यात आलेल्या नाही, नाही तर त्या गाड्या देखील मी तुम्हाला नक्कीच दाखवल्या असतात. बट ह्या गाडीमध्ये ना तुम्हाला ॲटोमॅटिकमध्ये सुद्धा जो CNG फ्युल ऑप्शन आहे हा नक्कीच भेटू शकतं. आधी जर पाहिलं तर मॅन्युअलमध्ये ही गाडी लॉन्च होऊ शकते, त्यानंतर जर पाहिलं तर ॲटोमॅटिकमध्ये लॉन्च होणार आहे. बाकी तुम्ही पाहू शकता ही 10.25 इंचेची स्क्रीन ही देखील इथे देण्यात आलेली आहे. बाकी गाडीमध्ये जर पाहिलं सनरूफ देखील आहे. सनरूफ असल्याशिवाय लोक गाडी घेतील कशी? सो सनरूफ आहे, तुम्ही पाहू शकता. म्हणजे बूट स्पेस आहे ना, बूट स्पेस ऑलमोस्ट तुम्हाला पूर्णपणे फ्लॅट आहे. ऑलमोस्ट 350 लिटरचा बूट स्पेस या ठिकाणी मिळणार आहे. प्लस तुम्ही जर पाहिलं तर जी स्पेअर व्हील आहे हे सुद्धा इथे खाली देण्यात आली, तुम्ही पाहू शकता. आणि इथे खालच्या साईडला मिरर बसवण्यात आलेली आहे. सो तुम्ही परफेक्टली पाहू शकता की खालच्या साईडला जे स्पेअर व्हील आहे हे आहे, सायलेन्सर देखील आहे. सो अशा प्रकारे या गाडीचं जर पाहिलं ना डिझाईन जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटतं. कलर देखील नक्कीच चांगले, आय थिंक हा जो कलर आहे ना हा CNG सोबत लॉन्च होऊ शकतो. आणि गाडी जर पाहिली तर असं काही डिझाईन जे आहे ते तुम्हाला ऑफर करते. भरपूर असे सेफ्टी फीचर देखील आहे. क्या बात, हे फ्रंट पार्किंग सेन्सर देखील आहे, मी जस्ट पाहिलं. सो फ्रंट पार्किंग सेन्सर देखील तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच मिळून जातात. फोगलॅम्प नाही बरं का, बट याच्यामध्ये हेडलॅम्प आहेत, फोगलॅम्प देण्यात आलेले नाही आहेत. सो फोगलॅम्प नसणार आहेत. बाकी बेस वेरियंटपासूनच तुम्हाला या गाडीमध्ये जे CNGचा फ्युल ऑप्शन आहे हा नक्कीच उपलब्ध असणार आहे. बाकी गाडीच्या प्राइसिंगबद्दल थोडंसं बोलूया. आता ह्या गाडीचा जर तुम्ही विचार केला तर नॉर्मल जी पेट्रोल इंजिन आहे ना, आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली की ही गाडी जर पाहिली ना तर भारतातली पहिली टर्बो चार्ज इंजिनवरती CNG फ्युल ऑप्शन जो आहे तो ही पहिली गाडी असणार आहे टर्बो चार्ज पेट्रोल इंजिनमध्ये. सो जो ओव्हरऑल परफॉर्मन्स आहे तो कसा आहे हा देखील नक्कीच पाहावा लागेल. सो मी देखील या गाडीचा जो व्हिडिओ आहे हा नक्कीच बनवणार आहे. बाकी प्राइसिंगबद्दल थोडंसं बोलूया. आता प्राइसिंग जर पाहिलं ना बेस वेरियंट या गाडीचं जर पाहिलं तर ऑलमोस्ट 9,20,000 दरम्यान जातं, आणि टॉप वेरियंट साधारणतः 15.5 लाखाच्या दरम्यान आहे. सो एक अंदाजे किंमत तुम्हाला मी जर सांगितली तर जे बेस वेरियंट आहे किंवा टॉप वेरियंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही 1 लाख रुपये ॲड करा, आणि 1 लाख ते 1,20,000 रुपये ॲड जर केले तर तुम्हाला CNG फ्युल ऑप्शनमध्ये जे नॉर्मल पेट्रोल व्हर्जन आहे त्याच्यामध्ये तुम्ही 1 लाख ते 1,20,000 रुपये ॲड करा. सो अशी जी किंमत आहे ही गाडीची असणार आहे. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, मला काही जास्त तुम्हाला गाडी दाखवता आलेली नाही आहे. बट जर आय थिंक जर त्यांनी परमिशन दिली तर मी एक वॉकअराउंड व्हिडिओ नक्कीच या गाडीवरती बनवेल. सो तुम्हाला देखील अजून माहिती भेटेलच. बाकी हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना सेफ गाडी घ्यायची आहे प्लस CNG मध्ये घ्यायची आहे. कारण की गाडी जर पाहिली ना फक्त ब्रेजाच एकमेव कार आहे की जी सबवोमीटर सेगमेंटमध्ये तुम्हाला जो CNG फ्युल ऑप्शन आहे तो ऑफर करते. बट त्या गाडीचा जो CNG टँक हा ऑलमोस्ट पूर्णपणे जो बूट आहे हा कवर करून घेतो. बट इथे तसं नाही आहे, इथे तुम्हाला जो CNG ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी ही देण्यात आलेली आहे.
सो तुम्हाला बूट स्पेस देखील नक्कीच चांगला मिळून जातो, स्पेअर वेल देखील आहे आणि टायर पंचर किट देखील या गाडीसोबत असणार आहे. प्राइसिंगबद्दल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. बाकी तुम्हाला अजून देखील काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी कार न्यूज, मी भेटतो तुम्हाला पुढच्या असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.